नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. माझ्यासोबत आहे स्पृहा जोशी आणि क्षितिज दाते. लोकमान्य या नव्या मालिकेचं झी मराठीवरती सुरू होणार आहे, झी मराठीवरती. त्यानिमित्ताने आपण चर्चा करतो आहोत गिरगाव चौपाटीवरती आणि एक सुंदर दृश्य मागे, एक छान असं कलाकृती बनवलेली आहे मागे वाळूपासून, आणि त्याच ठिकाणी आम्ही बोलतो आहोत. लोकमान्य ह्यापूर्वी अनेकांनी त्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने साकारली आहे त्यांच्या पद्धतीने, परंतु सुबोध भावे यांनी साकारलेली भूमिका लोकमान्य टिळकांची ती एक लोकांच्या मनात आज बिंबवली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांवरती मालिका येते आणि ती तू साकारतो आहेस त्यांची भूमिका. सो किती आव्हानात्मक वाटतं हे सगळं, कारण एक प्रतिबिंब तयार झालेलं असतं सुबोध भावेंना बघून. आता ते पुन्हा मालिकांमधून तू करतोस म्हणून ते खूप आव्हानात्मक असू शकतं. सो ते त्याच्याकडे कसं बघ? ही भूमिका पूर्वी अनेक नटांनी केली असो व नसो तरी ती आव्हानात्मकच आहे एकतर, आणि त्यात ती सुबोधदादांनी पूर्वी केलेली आहे. तो किती प्रतिभावान नट आहे याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. पण मला असं वाटतं मी अतिशय स्वतंत्रपणे याच्याकडे पाहतो आहे, कारण की मला अर्थात त्यांनी केलेल्या कामाला छेद देण्याचाही माझा प्रयत्न नाही, त्याहून काही पुढे जाण्याचा मागे राहण्याचा काहीच प्रयत्न नाही. मी स्वतंत्रपणे बघतो आहे याच्याकडे. आणि अर्थात हे लक्षात घेतलं पाहिजे की तो सिनेमा होता आणि ही मालिका आहे. त्याच्यात परफॉर्मन्सचे फॉर्मही बदलतात, त्याच्यात गोष्ट सांगण्याची पद्धत बदलते, त्याच्यात एक्सप्रेशन बदलतं, सगळंच बदलतं. आणि त्यात त्यांनी केलं ते किती चांगलं आहे, किती प्रभावशाली आहे याबद्दल पुन्हा बोलायची आवश्यकताच नाही. त्याने ते अप्रतिमच सादर केलेलं आहे. पण मला असं वाटतं मी मुद्दाम ते रिव्हिजिट करायला गेलो नाही आहे आत्ता या मालिकेत काम करायच्या तयारीच्या वेळेस, कारण मला ते स्वतंत्रपणे त्याच्याशी डील करायचं आहे, त्या विषयाशी अखंड. कारण कालच सुबोधदादांनी खरं तर चला हवा येऊ द्यामध्ये एक छोटी मुलाखत दिली या संदर्भात, त्यात तो स्वतःच म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की सिनेमात तुलनेने टाईमलाईनच कमी असल्यामुळे खूप कमी गोष्टी अधोरेखित करता येतात, ज्या मालिकेत खूप जास्त करता येतात. त्यामुळे मला जो अख्खा स्पेक्ट्रम परफॉर्म करायला मिळणार आहे तो खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे सिनेमाच्या लेंग्थपेक्षा. त्यामुळे सुद्धा ती तयारी आणखीन वेगळी आहे. आणि सुबोधदादांनी खूप इनडेप्थ अभ्यास केला होता त्या सगळ्याचा. मग त्याच्यातून हे मात्र नक्की शिकण्यासारखं आहे की कालही सिनेमा रिलीज होऊन इतकी वर्ष झाल्यावर तो त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलला, जे दाखले दिले पटकन टिळकांबद्दल आणि त्या नरेटिव्हबद्दल जे बोलला, ते त्याच्या वाचनाचं त्याच्या अभ्यासाचं लक्षण आहे. तर तो अभ्यास आपण मात्र करायला हवा असं नक्कीच वाटतं. आणि जेणेकरून इतक्या वर्षाने आपण जेव्हा या भूमिकेबद्दल बोलू तेव्हा त्याबद्दल काही मूल्य आपल्या स्मरणात राहिलेली असतील आणि ती आपल्या सोबत राहिलेली असेल भूमिका. कधी भूमिका ऐतिहासिक भूमिका करताना काही सोर्सेस आपण बघतो, म्हणजे काही पुस्तकं असतील किंवा काही पूर्वीच्या काही ध्वनी चित्रपटी आपण बघतो वगैरे, हे पात्र साकारण्यासाठी काही सोर्सेस तुझे काही निवडले असतील ते करण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी त्या पात्राविषयी ती भूमिका कशी साकारायची, तर ह्या काही सोर्सेसविषयी आम्हाला सांग. म्हणजे ही भूमिका तर ठीक आहे, पण ते सोर्सेस आम्हाला जाणून घ्या. याच्यातली सगळ्यात खरी गोष्ट अशी आहे की या व्यक्तिरेखेकडे बघताना इतके कमी सोर्सेस अवेलेबल आहेत, कारण आपल्याकडे मुळातच त्या काळात त्या मानाने डॉक्युमेंटेशनची सवय नव्हती किंवा पद्धत नव्हती. सो मुळातच कमी दाखले उपलब्ध आहेत, त्यामुळे मला वाटतं की आमचा लेखक किंवा आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर, आमचे जी सगळी रिसर्च टीम यासाठी काम करते, तर इतकी चांगली जी सगळी लेखक, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह डिरेक्टर ही सगळी जी टीम आहे, त्यांनी फार अभ्यास करून हे पात्र उभं केलं आहे. आणि त्यांचं जे लौकिक इतिहासात बाहेर आलेल्या इतिहासामध्ये जे पात्र खरं तर दिसत नाही ते उभं करायचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे बाकी कशाहीपेक्षा त्यांच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्यांच्यावर विसंबणं हे कधीही जास्त चांगलं आहे. आणि मला तरी असं वाटतं, आणि एस्पेशली मालिका करताना जसं क्षितिज म्हणाला की एखादी फिल्म करण्याचा अप्रोच आणि मालिका करण्याचा अप्रोच या दोन भिन्न गोष्टी आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी त्या टीमवरती विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. सो माझा तरी तोच प्रयत्न आहे. ग्रेट. नुकताच एका धर्मवीर या चित्रपटामध्ये तू खूप महत्त्वपूर्ण भूमिका साकारलीस. आम्हाला असं वाटलं होतं की येत्या काळामध्ये क्षितिज दाते आम्हाला खूप जास्त सिनेमे करतानाच बघायला मिळेल, परंतु तू थेट मालिकावरती आला, छोट्या पडद्यावरती आला, ह्याचं कारण काय? म्हणजे आणखीन जास्त घरांमध्ये पोचायचं होतं म्हणून की ही संधी मिळाली आणि त्याचा लाभ घेतला? प्रामाणिकपणे सांगायचं तर मी खूप इन्स्टिंक्टिव्हली कॉल घेणारा मुलगा आहे. मग कामं कुठली करायची आहेत याबाबतीत,
तर मला आत्ता वाटलं मालिका करावी, एवढंच त्याच्यावरचं उत्तर आहे खरं तर. नाही मी तसा कन्व्हेन्शनली अपस्केलिंग नाही आहे की आता कसा प्रवास केल्यावर मी बरोबर सर्टन उंची या वयात गाठू शकेल असा कुठला आलेख नाही आहे माझ्या मनात. त्यामुळे धर्मवीरनंतर मी दोन प्रायोगिक नाटकंही बसवलेली आहेत मध्ये, त्यामुळे मग त्या अर्थी पाहायला गेलं तर सगळ्यात कमी लोकाभिमुख प्रायोगिक नाटकं असतात ती मी धर्मवीरनंतर केलेलीच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं कॉलिंग काय आहे, आत्ता इन्स्टिंक्टिव्हली काय करावं असं वाटतं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे धर्मवीर केला, त्यानंतर नाटकही केलं, पुन्हा नाटक केलं, मध्ये एक वेबसिरीजही केली आणि आता मालिकाही करतो आहे. आणि काम करताना आपल्याला मजा येणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर हो असं आलं तर त्या कामाला आपण त्याचा विचार करायला त्याला संधी द्यायला काही हरकत नाही. आणि मालिका या स्पेसमध्ये काहीतरी निराळच करायला मिळणार आहे. आत्ता लोकमान्य टिळकांची भूमिका आहे, त्यात दशमीसारखं प्रॉडक्शन हाऊस आहे ज्यांनी याच्या आधी चांगल्या चरित्र मालिका दिल्या आहेत आपल्याला. आंबेडकरांवर त्यांनी मालिका केली आहे, फुल्यांवर मालिका केली आहे, शिवाय अनेक फिक्शनही केलं आहे त्यांनी गोष्टी. त्यात आशुतोष परंडकर लिहितो आहे, झी अर्थातच महत्त्वाचा भाग आहे याचा, आणि स्पृहा काम करते, स्वप्नील वारके डिरेक्ट करतो आहे. सो सगळी टीम इतकी छान जुळून आली आहे की मग काही मग करावीशी वाटतेच आहे मालिका. आणि सगळे मी फार सगळा जोर लावून करतोय त्यासाठी दोघांनाही शुभेच्छा. जातात आता प्रेक्षकांना तुम्ही आव्हान करा. प्रेक्षकांना आता इतके दिवस प्रोमो आणि आमची टीजर्स आणि ट्रेलर हे सगळं बघून आत्तापर्यंत माहिती तर कळलीच आहे की 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार झी मराठीवरती रात्री 9:30 आमची मालिका दिसणार आहे. एक खूप थोर पुरुषाचं चरित्र मांडायचा प्रयत्न आहे आणि फार सरळ पद्धतीने फार प्रामाणिकपणे ते करायचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आपले प्रेक्षक फार सजग असतात आणि ते त्यांना एखादी गोष्ट भावली की ते त्याला फार छान प्रतिसाद देतात, प्रेम देतात, तर ते त्यांनी द्यावं याही मालिकेला. मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद रत्न मराठीशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच.